असे अनेक व्यक्ती आहेत जे व्यक्ती हे राजकारण फिरवत आहेत स्वतःच्या भोवती आणि ते न्यूजमेकर सुद्धा बनत आहेत आज स्टुडिओमध्ये असेच आणखीन एक न्यूजमेकर आलेले आहेत मंदार सर न्यूज एटी उपमाचे संपादक आपल्यासोबत आहेत आणि मंदार सर एक गेस्ट घेऊन आलेले आहेत आपल्यासोबत लक्ष्मण हाके ऐकला असेल तुम्ही आता मनोज जरांगी पाटील नेमकं काय म्हणालेले आहेत नक्की विलास खरंतर आपण आधी त्या आधी थोडंसं बोललं पाहिजे लक्ष्मण हाके आता आपल्या समोर आलेत थोड्या वेळापूर्वी आमचं बोलणं झालं मी त्यांना आता इथे आमंत्रित केलं आणि योगायोगाने याच्या अगोदर तू आता मनोज जरंगे पाटील यांच्याशी बोलत होतास एकूण पुढचे तेरा दिवस शिल्लक आहेत महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि या संग्रामामध्ये जे तेरा दिवस शिल्लक आहेत प्रचाराचे शिल्लक आहेत पण महत्त्वाचे जे विषय आहेत त्या महत्त्वाच्या विषयांना बगल दिली गेली आहे का जाणून बुजून बगल दिले गेले का आणि त्यातून काही जे समाजा अंतर्गत जे काही संघर्ष आहेत ते सुरू झालेत का ते आपल्याला बघायचं आहे पण सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो लक्ष्मण हाके तुमचं या आमच्या स्टुडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला पहिला हाच विचारायचा आहे की आत्ताची इथून पुढची जी तुमची भूमिका आहे ओबी समाजा समाजाचे नेते म्हणून काय भूमिका आहे तुमची खरं तर या महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी बांधवांना भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जा बांधवांना मी विनंती करेन की आम्ही अवास्तव अशी मागणी आम्ही घटनाविरोधी मागणी आम्ही बेकायदा मागणी या महाराष्ट्रामध्ये कधीच केलेली नव्हती किंवा आम्ही कधी कुठल्या नेत्याला कधी कुठल्या कम्युनिटीला आम्ही टार्गेट करून अरवाच्य भाषेत कधीही बोललेलो नव्हतो आम्ही संविधानाची भाषा घेत होतो जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे खडे आहेत जे उभे आहेत त्या लोकांच्या बाजूनं फक्त आम्ही बोलत होतो की गावगाड्यातले जे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत जे मागा जे मायक्रो ओबीसी आहेत जे बलुते आलुते आहेत ज्यांना मागच्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आहे त्या माणसांचे हक्क अधिकार अबाधित राहिले पाहिजेत त्या माणसांच्या कॉम्पिटिशनमध्ये जर या महाराष्ट्रामधली रुलिंग कम्युनिटी म्हणजे जो शासनकर्ती जमात म्हणून ज्या प्रवर्गाला ज्या माणसांना ज्या जातीला पाहिलं जातं ती, ती माणसं जर ओबीसी आरक्षणामध्ये आली तर या छोट्या छोट्या माणसांचं आरक्षण संपून जाईल ही संविधानाची भूमिका ही आपल्या या महाराष्ट्रातल्या एकूण सामाजिक स्वास्थ्य प्रतिनिधित्वाचा कायदा रिझर्वेशन ही भूमिका घेऊन गे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं करत होतो परंतु आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झाला आणि नक्की हीच भावना या तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना माझी विनंती असेल की येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला डोळं उघडं ठेवून तुमच्या बाजूनं ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी भूमिका घेतली ज्या ज्या पक्षाच्या प्रमुखांनी भूमिका घेतली त्याच माणसांना तुम्हाला मतदान करायचं पण लक्ष्मणजी मुळात हा जो मतदानाचा प्रक्रियेचा तुमचा जो मुद्दा आहे त्याबरोबर एक आणखी थेट मुद्दा विचारायचा आहे कारण तुमच्या प्रतिक्रिया दिवसभर बघितल्या ज्या प्रतिक्रियांमध्ये असं दिसतंय की तुम्ही विरुद्ध जरांगे पाटील हे, हे आता वैयक्तिक तुमचं एकमेकांचे दोघांचे व्यक्तिगत असे हे हा संघर्ष झालाय की खरंच तुमची एक भूमिका आहे स्वतः मनोज जरांगींची सुद्धा एक भूमिका आहे त्या दोन भूमिका वेगवेगळ्या असू शकतात मतमतांतर असू शकतात पण इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की तुमची भूमिका आता इथून थांबलेली आहे कारण त्यांनी सुद्धा त्यांचा जो निर्णय होता राजकीय निर्णय होता तो थांबवला आहे पण त्यांचा काहीतरी छुपा अजून येणाऱ्या काळातला एक कावा असेल एक गनिमी कावा असेल तो सुद्धा समोर दिसेल असं तेच आता थोड्या वेळापूर्वी म्हणाले हे बघा या महाराष्ट्रामध्ये गनिमी कावा हा राष्ट्राच्या शत्रूच्या विरोधामध्ये छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा वापरला होता ओबीसी शत्रू आहेत यांचे या महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारे ओबीसी तुमचे शत्रू आहेत आणि गनिमी कावा त्यांच्या विरोधात वापरणार आहात तुम्ही वा तु या महाराष्ट्राच्या मातीमधली संस्कृती सस्टेन करणारे बलुतेदार अलुतेदार सेवा देणारे किंवा विमुक्त जाती जमातीमधल्या वासुदेवापासून कुडमोळ्यापासून ते नाथपंती डबरी गोसाव्यापर्यंत मेंढपाळ्यापर्यंत बंजारा वंजारीपर्यंत ही माणसं तुमचे शत्रू आहेत तुम्ही गणिमय कावा यांच्या विरोधात वापरणार आहात जी महाराष्ट्राची रयत आहे ती मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी जो नॅरेड सेट केला की आमच्यावरती नापिके आली आमच्यावरती बेरोजगारी आली आम्ही गरीब झालो आणि माझ्या लोकांना मी न्याय देणार शत्रू ओबीसी कसा असू शकतो ओबीसीचे नेते कसे तुमचा शत्रू असू शकतात किंवा या महाराष्ट्रामधल्या आज काय मिळालं ओबीसीच्या रिझर्वेशनमधून आम्हाला पंचायत राजमध्ये एखादा सरपंच एखादा पंचायती मेंबर एखादा शिक्षक एखादा पोलीस भरतीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये निवडणुका ओबीसीच्या ओबीसीचं रिझर्वेशन संपलेलं आहे आणि याच्या पलीकडे जाऊन तमाम महाराष्ट्रामधल्या लोकांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्राचं साडेचार लाख कोटीचं बजेट आहे मी वेळोवेळी सांगत आलोय या महाराष्ट्राच्या शंभर टक्के बजेट पैकी एक टक्का उन्नीपुरी बजेटरी तरतूद या पुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला मिळाली त्यामुळं जरांगे पाटील म्हणतात तसं ओबीसी मधून आरक्षण घेऊन एक टक्क्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना न्याय देणार आहेत आणि आरक्षण म्हणजे प्रत्येक घरातल्या पोराला नोकरी तुम्ही देऊ शकताय आरक्षण म्हणजे प्रत्येक घरातला झेडपी मेंबर पंचायती मेंबर होणार आहे असं होणार नाही हे आभासी चित्र आहे हे लोकांना फसवण्याचं सूत्र आहे अहो आरक्षण म्हणजे रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे पण एक 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 जो आजचा सगळा जो मुद्दा होता सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की जयंगे पाटील यांनी स्वतः माघारी घेतली त्यांनी ठरवलं की आम्ही अधिकृतपणे इथे येणार नाही अशा अशा पद्धतीनं आमचे जे उमेदवार आहेत ते लढवणार नाही आणि ते सांगताना त्यांनी एक स्वतः आत्ता थोड्या वेळापूर्वी सुद्धा बोलले की मुस्लिम मराठा दलित असा एक त्यांचा समूह बनवण्याचा प्रयत्न होता ओबीसीच्या व्यतिरिक्तचा दुसरा त्यांचा एक प्रयत्न होता की त्याआधी ते म्हटले की आमचे कोणी शत्रू नाही आमचा एक विशिष्ट राजकीय पक्ष शत्र आहे अशा वेळेस तुम्ही तुम्हाला काय वाटतं का माघार घेऊ बघा झरांगे पाटलांनी तर मुस्लिम दलित ज्या आनंद काय आनंदराज आंबेडकर आणि दुसरे कुठे राजरत्न आंबेडकर अहो हु, ज्या राजरत्न आंबेडकरांनी मिरजेमध्ये स्वतःचा विधानसभेसाठी अर्ज भरला होता तो अर्ज ते राजरत्न आंबेडकर टिकवू शकले नाहीत त्यांचा बाद झाला अर्ज ते झरांगे पाटलांना काय सोशल जस्टिस देणार आहेत काय भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या समोर जाणार आहेत आणि ज्या तुम्ही मुस्लिम मौलवींच्या बाबतीत तुम्ही बोलताय कोण आहेत हे मौलवी खरं तर मुस्लिमामधल्या साठ टक्के मुस्लिम ओबीसींना न्याय देणारे शब्बीर अन्सारी की ज्यांनी शंभरपेक्षा जास्त जे आर या महाराष्ट्र शासनाकडून मुस्लिमामधल्या ओबीसींना न्याय देण्यासाठी करून घेतले ते शब्बीर अन्सारी जर यांच्याबरोबर बसले असते तर आम्ही सलाम केला असता जरंगे पाटलांना कोण कुठले मौलवी धरून आणले त्यांचं नावसुद्धा माहीत नाही महाराष्ट्राला कोणती राजरत्न आंबेडकर स्वतःचा अर्ज वाचवू शकत नाहीत आणि हे म्हणतात की आम्ही दलित बरोबर घेतलेत आम्ही मुस्लिम बरोबर घेतलेत मुस्लिम काय विशाळगडचा मस्जिद पाडली जात असताना प्रार्थनागृह पाडलं जात असताना या महाराष्ट्रानं पाहिलंय ज्या mm. मुस्लिमांची मतं महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चालली ज्या दलितांची मतं महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत चालली त्याच दलितांचे बाळासाहेब आंबेडकर पराभूत होताना दिसले या महाराष्ट्रामधल्या या आमच्या ज्या राज्यकर्त्या लोकांना वंजाराची मतं पाहिजेत पण वंजाराचं नेता नाही पाहिजे धनगराची मतं आम्हाला एक गट्टा मिळाली पाहिजेत पण धनगराचा माणूस खासदार नाही झाला पाहिजे माळ्याची मतं आम्हाला पाहिजेत पण छगनराव भुजबळाला आम्ही बदनाम केल्या वाचून राहणार नाही मुस्लिमांची मतं आम्हाला पाहिजेत पण मुस्लिमाचा माणूस जलील वगैरे खासदार नाही झाला पाहिजे आम्हाला बलुत्यांची मतं पाहिजेत पण आम्हाला चंद्रकांत खैरेंना पराभूत करायचं आहे का हो चंद्रकांत खैरेंना पराभूत केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये याच धरंगे पाटलांनी लोकसभेला वार लावून बैठका घेतल्या यांचं एक वक्तव्य होतं पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं यांचा पराभव असा करा असा करा की यांच्या सात पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत जात वर्चस्वाची भाषा तुम्ही बोलताय एका बाजूला तुम्ही म्हणता की ओबीसी आणि आम्ही भाऊ भाऊ आहोत आणि त्याच ओबीसीच्या हक्काचं अधिकाराचं आरक्षण त्याची संविधानिक चौकट आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशी बेकायदा मागणी करायची त्यांच्या घरांना त्यांच्या प्रॉपर्ट्यांना टार्गेट करायचं त्यांची घरदारं जाळायची त्यांच्या नेतृत्वाला पराभूत करायची भाषा बोलायची त्यांच्या एखाद्या नाविकाच्या कुटुंबावरती त्यांच्या दुकानावरती हल्ला करायचा एका धनगर समाजाच्या मुलाला त्याच्या गावात जाऊन शंभर दोनशे तरुण जातात आणि त्याला नाक घासून माफी मागायला लावतात जो लक्ष्मण हाके जो लक्ष्मण हाके संविधानाची भाषा बोलतो भाषा बोलतो त्याला पुण्यामध्ये रात्री अपरात्री आमदारामध्ये पकडून त्याच्याकडून काहीतरी वधवून घ्यायचा प्रयत्न पण काय वाटतं काय वाटतं तुम्हाला की हा हा जो सगळा निर्णय त्यांचा झालेला आहे तो माघार कशामुळे झाली असं तुम्हाला वाटतं हे बघा मी कायम बोलत आलोय मी गेल्या पंधरा वीस दिवसापासून तमाम महाराष्ट्राला सांगतोय की हे निवडणुकीला सामोरे जाणार नाहीत महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना गावगाड्यातल्या सोसायटीतल्या प्रत्येक माणसाच्या हिताची भाषा बोलावी लागते एका जातीची भाषा बोलून निवडणुकीला सामोरं जाता येत नाही याची जाणीव आज जरांगे पाटलांना झाली त्याचं मी स्वागत करतो तर जरांगे पाटील तुम्ही निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं ज्या सरकारवर तुमचा रोष आहे ज्या नेतृत्वावर तुमचा रोष आहे त्यांच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जाऊन तुम्ही कौल मागायला हवा होता जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ न्यायालय होत तुम्ही जत्रा भरवली ना महाराष्ट्रामध्ये अरे त्या जत्रेला तुम्ही मतदान रूपी त्याचं प्रत्यंतर तुम्ही दाखवायला पाहिजे होतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही रणांगणातून पळ काढलात आणि छत्रपती शिवरायांच्या काव्याचा तुम्ही काय संदर्भ देत आहे अरे छत्रपती शिवरायांनी यमुनी सत्तांच्या विरोधामध्ये कावा वापरला होता ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी ओबीसी कुर्बानी केली जीवाची त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही गणिमी का सगळ्यांनीच केली हो मग प्रश्न नाही ओबीसी कसा असू शकतो अरे महाराष्ट्राची भूमी महाराष्ट्राची महाराष्ट्राची संस्कृती वाढवणाऱ्या ओबीसीना तुम्ही शत्रू मानता हे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे दोन समाजामध्ये पण मग या या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का आज आज मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन त्या अर्थाने एक एक प्रकारे स्थगिती दिली आहे किंवा त्यांचा एक काहीतरी अजून येणाऱ्या काळामधला एक पैत्रा असेल पण इथून पुढच्या काळामध्ये कुणाचा फायदा होईल कुणाचा कुणाला तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे मी 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 या गोष्टीकडं मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मी एकच विनंती करेन की जरांगे पाटलांना ज्या ज्या लोकांनी फ्युअलपासून गाड्यांपासून पैशांपासून माणसांपासून जी एक एनर्जी पुरवली त्या माणसांची यादी तुमच्याकडे आहे ज्या ज्या लोकांना जरांगेंच्या मताची काळजी वाटत होते आणि त्यांना जाऊन भेटत होते लेखी पत्र देत होते त्या माणसांना ओबीसीने मतदान करू नये mm -hmm. आणि ते जर मतं मागायला तुमच्या वाडीवरती तुमच्या तांड्यावरती तुमच्या वस्तीवरती तुमच्या मोहल्ल्यामध्ये तुमच्या बलुत्या आलुत्याच्या गल्ल्यामध्ये जर ही माणसं आली तर आमच्या ओबीसी आरक्षणाबद्दल तू काय भूमिका घेतलीस याचं ऑडिट या उमेदवारांना ओबीसीनी विचारावं अन्यथा दोन हजार चोवीस नंतर ओबीसीचं आरक्षण या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातनं संपलेलं असेल पण पण या या सगळ्या येणाऱ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला असं वाटतं की जरांगे पाटील हे आता अजून स्वस्त बसतील की येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा त्यांचा त्यांचा जो काही एक जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन पुन्हा मैदानात उतरतील मला वाटतंय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका आणि निवडणुकामध्ये येऊन आपली भूमिका जरांगे पाटलांनी मांडायला हवी होती हे खरं तर लोकशाहीमधलं एक एक शानपणाचं लक्षण ठरलं असतं पण निवडणुकीमधून पलायनवाद स्वीकारणं आणि पुरा पुन्हा आंदोलनाला बसणं मला वाटतं ह्यामध्ये काही पॉईंट नाही पाटील ज्या माणसाला मतदान करा म्हणून या महाराष्ट्रात सांगतील त्याच्या विरोधामध्ये आम्ही तिथं जाऊ ओबीसीचं आरक्षण संपवायचं असेल तर जरांगे पाटलांचं ऐका आणि तुम्हाला तुमच्या पिढ्यांचं हक्क आणि अधिकार जर टिकवायचे असतील तर तुम्हाला झरांगे पाटलांच्या बरोबर विरोधामधल्या माणसाला तुम्हाला मग चाहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमच्यावर आरोप होतोय नेहमी तुम्ही महायुतीच्या आहात तुम्ही आमक्याच्या आहात तुम्ही तमक्याच्या आहात जर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्का अधिकारासंदर्भात संरक्षणाची भाषा कोण बोलणार असतील तर त्यांना आम्ही निश्चित पाठिंबा देऊ या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके यांनी अतिशय जोरकसपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे तेवढीच जोरकसपणे भूमिका थोड्या वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील सुद्धा न्यूज एटीन लोकमतवरती मांडलेली आहे आपल्यासोबत विलास बडे आहेत विलास बडे ज्या पद्धतीनं हे सगळं वातावरण एक प्रकारे घडवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये समूहा समूहामध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण झालेला आहे त्या अविश्वासामुळेच कदाचित लक्ष्मण हाके ही भूमिका घेतायत की येणाऱ्या काळामध्ये जर का ओबीसी मधन आरक्षण द्यायचं नसेल मराठ्यांना तर त्या त्या भूमिकेसाठी ते लढत आहेत ही ही अशा प्रकारची जी मांडणी आहे ती येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल कदाचित जर हा अजेंडा पुढे गेला आणि दोन्ही समाज जर का पुन्हा एकदा निवडणुकीच्या रुग्ण आहेत कारण तेराच दिवस उरलेले आहेत ध्रुवीकरणाचं राजकारण पुढच्या काळात होणार आहे पण आजच्या भूमिकेचा फायदा नेमका कुणाला होईल फायदा कुणालाही हो आमचं म्हणणं एकच आहे ओबीसीच्या बाजूनं जर कोणाला सत्तेत जाऊन बसायचं असेल जर कोणाला हरियाणा पॅटर्नरची जर महाराष्ट्रात पुनरावृत्ती करायची असेल तर ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भाषा त्या त्या पक्षांनी बोलावी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तसा उल्लेख करावा आम्ही ओबीसी बांधव आम्ही निश्चित सातत्याने शरद पवार आणि जरांगी पाटील यांना एकत्र खरं हे बघा पवार आहे का की हा ही हा तुमचा पण एक नेरेटिव्ह आहे निश्चित हे बघा लोकसभेला जरांगे पाटलांनी कुणाच्या सांगण्यावर ना कुणाचा प्रचार केला महाराष्ट्राला माहिती आहे ना लक्ष्मण हाके वेगळं काय सांगतायत महाराष्ट्राला ज्या शरद चंद्रजी पवारांनी रोहित पवारांनी राजेश टोपेनी ज्या जरांगेना सपोर्ट केला त्या माणसानं ओबीसीनी मतदान करावं ज्या रोहित पवारांना कर्ज जामखेडमध्ये ओबीसी राहत नाहीत सुप्रिया सुळेना खासदार बनवणाऱ्या बारामतीमध्ये ओबीसी राहत नाहीत माडा लोकसभेमध्ये धैर्यशील दे मोहिते पाटलाच्या कारखानदाराला निवडून देत असताना ओबीसीने मतदान केलं नाही त्या ओबीसीच्या हक्काची अधिकाराची भाषा या प्रतिनिधींनी बोलू नये त्यामुळे ओबीसीला विनंती आहे की तुम्हाला जर तुमचे हक्क अधिकार टिकवायचे असतील तर या माणसांना तुम्हाला पराभूत करावं लागेल ठीक आहे तर ही राजकीय लढाई आहे आणि या राजकीय लढाईला पहिल्यांदाच महाराष्ट्रात कदाचित इतकं जातीय स्वरूप आलंय असं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या लढाईमध्ये खरंच सरशी कुणाची ही तेवीस तारखेला करणार आहे आणि हे प्रचंड ध्रुवीकरण पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे